राज्यातल्या महायुती सरकारचं काय आहे रिपोर्ट कार्ड? गेल्या 2 वर्षात महायुतीनं कोणकोणते कल्याणकारी निर्णय घेतलेत यावर टाकूया एक दृष्टिक्षेप. महायुती सरकारनं राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतलेले आहेत. त्याचबरोबर राज्यातल्या गरीब जनतेला हक्काचा निवारा मिळावा यासाठी पंतप्रधान आवास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घर निर्माण करून दिली आहेत. तर याच काळात महिलांच्या सन्मानासाठी विविध निर्णय घेतण्यात आलेले आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे निर्णय देखील या सरकारनं घेतलेले दिसून येतात. महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रामध्ये विकासाची घोडदौड झाल्याचे दिसून येतं. सर्वच क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आल्याचं दिसतं. तर 1500 रुपये देणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा 2.5 कोटी महिलांना लाभ झाला आहे. सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान बदललं असून मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना लोकप्रिय झालेली आहे. तर महायुतीच्या काळामध्ये महिलांना आर्थिक पाठबळ देण्यात आलेलं असून महायुतीनं ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान देखील केलेला आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महायुती सरकारनं हे जनकल्याणाचे निर्णय घेतलेले आहेत.